नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू गायकवाड. राज्यसेवा 2024 फॉर्म ऑलरेडी सुटले होते डिसेंबर 2023 ला. फॉर्म भरून पण विद्यार्थी अभ्यासाला लागले होते. 28 एप्रिलला तुमची एक्झाम होती, पण आचारसंहिता, SCBC आणि इतर गोष्टींमुळे ही एक्झाम झाली पॉस्टपॉन. मग एक्झामची डेट कधी आहे, किती जागेसाठी जाहिरात होणार आहे, किती संवर्गांसाठी नवीन अपडेट आलेला आहे, कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, फॉर्म भरण्याची आता परत नव्याने आलेली अंतिम मुदत काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. काही प्रश्न मी तुमच्या समोर ऑलरेडी ठेवलेले आहेत. MPSC राज्यसेवा जाहिरात काय आहेत, अपडेट्स मी जे आत्ता बोललो तुम्हाला, जागा वाढल्यात का, संवर्ग वाढलेत का, SCBC बाबत काय आहे अपडेट आणि फॉर्म पुन्हा भरावा लागणार, ह्या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी फॉर्म भरलेला आहे किंवा या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल, तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं आपण बॅचेस लॉन्च केलेले आहे. जर तुम्ही राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास करत असाल तर ही एक्झाम आता 6 जुलैला होणार आहे. नवीन अपडेट आहे, 6 जुलैला एक्झाम होणार आहे. सो आत्ता तुमच्याकडे विचार केला तर जून आणि जुलै असे 2 महिने तुमच्याकडे शिल्लक आहे. त्यासाठी इग्नाइटची रेकॉर्डेड बॅच आपण अवेलेबल करतोय. किती टाइम्स तुम्ही लेक्चर बघू शकता, कोणते लेक्चर बघू शकता, पूर्ण डेटा अवेलेबल आहे. म्हणजे या 2 महिन्यात तुम्हाला जो टॉपिक अवघड वाटतो, जो सब्जेक्ट अवघड वाटतो, तो डायरेक्ट जाऊन तुम्ही बघू शकता. पेपर 1 पेपर 2 दोघं आहे. 5,999 प्लस GST फी मध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. इग्नाइटचं ऍप डायरेक्ट डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल खालच्या नंबरला कॉल करा. कंबाईनची पण जाहिरात नुकतीच येणार आहे, त्यासाठी पण आपली ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झालेली आहे. लाईव्ह पण आहे, रेकॉर्डेड पण आहे. त्या इग्नाइटला आपण कॉल करू शकता आणि विशेष माहिती घेऊ शकता. आता बघा, हे एक नोटिफिकेशन आपल्यासाठी आलंय. 8 मे 2024 नोटिफिकेशन आहे. यामध्ये काय सांगितलं त्यांनी, महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 ही जी जाहिरात आली होती डिसेंबर 29 2023 ला, आणि फॉर्म भरून झालेली पण आहे. पण ही एक्झाम होणार होती 28 एप्रिल 2024 ला, पण दरम्यानच्या कालावधीमध्ये 26 फेब्रुवारीला सुद्धा यांचं एक अपडेट आलं होतं. आणि ही अपडेट होतं SCBC संदर्भात. त्यानंतर लागला आचारसंहिता, या कारणास्तव ही पॉस्टपोन झाली आणि नव्याने डेट आली आहे शनिवार 6 जुलै 2024 ला तुमची एक्झाम होणार आहे. सो आत्ता तुमच्याकडे 2 महिने शिल्लक, या 2 महिन्यात तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे. आणि यामध्ये अजून अपडेट काय झालंय, तर यामध्ये अपडेट अजून एक गोष्ट झाली, ती म्हणजे संवर्ग जे होते, पहिले 16 संवर्ग होते, किती, 16 वेगळे संवर्ग होते, आता यामध्ये वाढ होऊन 6 वाढले आणि जवळपास 22 संवर्गाच्या अगेन्स्ट 524 जागांसाठीची जाहिरात आली. किती, 524 जागांसाठीची ही जाहिरात नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता नव्याने जरी प्रसिद्ध झाली असेल तरी पण फॉर्म भरायला सगळ्यांना परत नवीन संधी आहे का, तर नाही. फॉर्म भरायला कोणाला संधी, ती थोडक्यात तुम्हाला सांगतो. 3 मुद्दे महत्वाचे फॉर्म संदर्भात बघा. जे ओपनचे विद्यार्थी आहे, ओपनचे विद्यार्थी, आता बघा, या 2 गोष्टी मी ऍड करतो. यामध्ये ओपनचे जे विद्यार्थी असतील, ओपन, आणि दुसरा ओपनचा असा विद्यार्थी ज्याचं वय जास्त झालंय. काय, वय जास्त झालंय. आता काय, ओपनचा एखादा विद्यार्थी असेल, त्यांनी फॉर्म भरला असेल एकतर त्यांनी फॉर्म भरला असेल EWS मधून किंवा ओपन मधूनच फॉर्म भरला असेल. आता जर तुम्ही ओपन मराठा कॅन्डिडेट असाल, मी काय म्हटलंय, ओपन मराठा, मराठा सोडलं तर इतर पण कॅन्डिडेट यामध्ये आहेत, जसं की तुम्ही म्हणू शकता ब्राह्मण आहे, जैन आहे, इतर कॅन्डिडेटची, इतर कॅटेगरीची मुलं आहे, बरोबर. या ओपन मधला जो मराठा प्रवर्ग होता, या प्रवर्गासाठी काय लागू झालंय, SCBC लागू झालंय, SCBC. आता या उमेदवाराने, एक विद्यार्थी मी इथे कन्सिडर करतो, हा ए उमेदवार आहे, यांनी फॉर्म भरताना EWS म्हणून जर भरला असेल आणि तो ओपन मराठा असेल, तर हे चुकीचं आहे. यासाठी याला काय करावं लागेल, याला SCBC मधून फॉर्म भरणं गरजेचं आहे. SCBC और ओपन मधूनच फॉर्म भरणं गरजेचं आहे. कारण हे आरक्षण कोणासाठी, फक्त SCBC EWS कोणासाठी आहे, ओपनचे मराठा सोडले तर सगळ्या कॅन्डिडेटसाठी हे आरक्षण आहे. पण ओपनचे मराठा जर तुम्ही असाल आणि तुम्ही EWS मधून फॉर्म भरत असाल तर हे योग्य राहणार नाही, तर तुम्हाला भरावं लागेल SCBC मधनं किंवा ओपन मधनं. आता दुसरा मुद्दा, ओपनचा कॅन्डिडेट ज्यांनी ओपन मधनंच फॉर्म भरलेला आहे, काय, ओपन मधनंच फॉर्म भरला आहे, त्याला त्यावेळेस SCBC सर्टिफिकेट मिळत नव्हतं, मग ह्या कॅन्डिडेटने एकतर ओपन मधनं फॉर्म भरला तरी चालेल, तसाच राहू दिला तरी चालेल. तुमच्याकडे जर SCBC सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल होत असेल, इथून फॉर्म भरला तरी चालेल. म्हणजे याला मी ऑर देतो, ह्या दोघांपैकी फॉर्म भरणं गरजेचं आहे. ऑलरेडी तुम्ही याच्यातनं भरला असेल, तुमच्याकडे SCBC मिळत असेल, तर घ्या आणि फॉर्म SCBC मध्ये भरा. का, कारण तुम्हाला 10% आरक्षण, 10% जागा मिळणार जास्त आहे. म्हणजे तुमचा विचार दोन्हीमध्ये पण केला जाणार नाही, SCBC पण आणि ओपन मध्ये पण. सो तुम्हाला एक्स्ट्रा जागा मिळतात 10%. सो नक्की याचा फायदा करून घ्या, घेतलाच पाहिजे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेतो, ओपन जसं वय जास्त झालंय, त्यांनी काय केलंय, फॉर्म भरलाच नव्हता, फॉर्म काय, भरला नाही,
का भरला नाही, कारण त्याचं वय झालं जास्त. वय किती लागतं? ओपनच्या विद्यार्थ्यांना वय लागतं 19 पासून ओपनच्या 38 लागतं. आणि ओपनच्या, आणि आता तुम्ही जर एस सी बी सी मधनं जर गेला तुम्ही तर तुम्हाला वयामध्ये सूट आहे. वयाच्या 43 वर्षापर्यंत एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची सूट आहे. मग आता एखादा विद्यार्थी जो ओपन मध्ये होता आणि त्याच्याकडे एस सी बी सी सर्टिफिकेट नव्हतं, त्यामुळे तो फॉर्म भरू शकत नव्हता, कारण त्याचं 38 पेक्षा जास्त वय होतं. पण आता नव्याने तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. कोण? ज्याचं वय जास्त झालं पण त्याला आता जर एस सी बी सी सर्टिफिकेट मिळत असेल, फॉर्म भरला नव्हता पण याच्याकडे जर एस सी बी सी सर्टिफिकेट, एस सी बी सर्टिफिकेट जर अवेलेबल होत असेल, उपलब्ध होत असेल, हा विद्यार्थी पुन्हा आत्ता फॉर्म भरू शकतो. काय म्हटलं मी? आत्ता फॉर्म भरू शकतो. बघा, तीन मुद्दे मी तुम्हाला क्लिअर केले. ओपनचा विद्यार्थी आहे ज्याने फॉर्म ओपन मधून भरलाय, परत मी रिपीट करतोय, ज्याने फॉर्म ओपन मधून भरला इथे ऍड करतो. कोण कोण फॉर्म भरू शकतं? रिपीट फॉर्म कोण भरू शकतं लक्षात घ्या. रिपीट फॉर्म कोण भरू शकतं लक्षात घ्या. जस्ट मिनट. हा, कोण भरू शकतं रिपीट फॉर्म? पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला, पहिला मुद्दा मी तुम्हाला इथे क्लिअर करतो. जस्ट मिनट. पहिला मुद्दा, ओपनचा विद्यार्थी फॉर्म काय करू शकतो? भरू शकतो पुन्हा. दुसरा विद्यार्थी जो, ज्याने ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला आहे, ईडब्ल्यूएस म्हणतो पण फॉर्म परत भरू शकतो. तिसरा, ओपनचा वयाधिक झालेला पण फॉर्म भरलेला नाही असा विद्यार्थी फॉर्म परत भरू शकतो. पण याच्यासाठी त्याच्याकडे लागेल एस सी बी सी चा सर्टिफिकेट. यामध्ये ओपन जनरल मधून जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही इथे चेंज करू शकता, एस सी बी सी मधून पण फॉर्म भरू शकता. तुम्ही चुकून ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस कन्वर्ट करून एस सी बी सी मधून फॉर्म भरू शकतात. हे तीन मुद्दे महत्वाचे, हे विद्यार्थी फॉर्म नव्याने भरू शकतात. आता पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन येतो. मग इतर कॅटेगरीच्या उमेदवारांचं काय झालं? बा, ओपनचा विद्यार्थी एस सी बी सी मधून फॉर्म भरू शकतो, ओपन ईडब्ल्यूएसचा एस सी बी सी मध्ये जाऊ शकतं, ओपनचा वयाधिक पण एस सी बी सी मध्ये जाऊ शकतो. मग इतर उमेदवारांचं काय? तर इतर उमेदवारांना इथे काही बदल करता येणार नाही. काय बदल करता येणार? करता येणार नाही. नाही, यात काहीच बदल होणार नाही. उदाहरणार्थ, उदाहरणार्थ घेतलं मी, उदाहरणार्थ एखादा उमेदवार आहे की सर मी ओपन मधला फॉर्म भरला होता त्यावेळेस माझ्याकडे एस ओबीसीचं सर्टिफिकेट नव्हतं बरोबर त्यावेळेस, पण आता ओबीसी सर्टिफिकेट माझ्याकडे अवेलेबल झालेलं आहे, मी फॉर्म भरू शकतो का? फॉर्म अपडेट करू शकतो का? अपडेट म्हणजे काय? मला ओपनच्या जागी काय करायचं आहे? ओबीसी मध्ये भरायचं, तर नाही करू शकत. सेम तुम्ही एक्झाम्पल इतर घेऊ शकता. एखादा उदाहरणार्थ, उदाहरण एखादा उमेदवार आहे जो की ओबीसीचा आहे, सपोज ओबीसी. आता कोणती गाडीवर तुम्ही घ्या, ओबीसी मधून फॉर्म भरला त्यांनी, फॉर्म काय? फॉर्म भरला पण त्याच्याकडे एनसीएल नव्हतं. मग हे अपडेट करता येईल काय? अपडेट एनसीएल, तर नाही. हे सुद्धा एनसीएल अपडेट करता येणार नाही. येतं लक्षात? म्हणजेच काय अपडेट करता येईल? ह्या तीनच उमेदवारांना संधी आहे. हे मी तुम्हाला सांगितले, ओपनचा जो ईडब्ल्यूएस मधून भरलाय, ओपनचा जो ओपन मधूनच फॉर्म भरलाय, आणि जो ओपनचा वयाधिक झाला, यांना संधी इथे देण्यात आलेली आहे. सो हे उमेदवार फॉर्म भरू शकतात. जर नोटिफिकेशन तुम्ही तुम्हाला दाखवतो, हे नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं तर तीन मुद्दे त्यांनी क्लिअर केलाय. एक वयाधिक, ओपन अ राखीव मधील वयाधिक झाला उमेदवार पुन्हा एकदा फॉर्म भरू शकतो. तो कसा भरायचा आहे फॉर्म? मग कसा भरायचा फॉर्म बघा, इथे मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला काय करायचं? तुमच्या प्रोफाईलमध्ये जायचंय. तुमच्या प्रोफाईलमध्ये गेलं की माय अकाउंट वरती क्लिक करायचं. काय? माय अकाउंट वरती क्लिक करायचं. माय अकाउंट वरती गेलं की तुम्हाला ही लिंक ओपन होते. बघा, ही जी जाहिरात आहे, जाहिरात क्रमांक 414/2023, या जाहिरातीकरता लिंक ओपन करून दिली. लिंक क्लिक केलं की तुम्हाला क्वेश्चन येतो. ह्या क्वेश्चन वरती गेलं की तुम्हाला माहिती पूर्ण भरायची. क्वेश्चनवर क्लिक केलं की एक विंडो ओपन होते, त्यामध्ये पूर्ण माहिती भरायची आणि तुमचे विकल्प सादर करायचे आहे. जेव्हा तुम्ही पूर्वीचा फॉर्म भरला होता तो वेगळ्या कॅटेगरीतनं, वेगळ्या गोष्टीतनं होता. तुम्हाला एस सी बी सी अपडेट करायचं असेल तर मी आता कोण अपडेट करू शकतो? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, एस सी बी सी अपडेट करायचं असेल तर तुमचा पूर्वीचा जो फॉर्म होता, फॉर एक्झाम्पल तुम्ही ओपन जनरल मधून भरला होता, ओपन ईडब्ल्यूएस मधून भरला होता, तो फॉर्म रद्द होऊन जाईल आणि तुमची नव्याने जो तुम्ही फॉर्म भराल, म्हणजे मूळ अर्ज तुमचा काय होऊन जाईल? रद्द होऊन जाईल. आणि नव्याने तुम्ही जो आत्ता अपडेट कराल या क्वेश्चन मध्ये एस सी बी सीचा, तर एस सी बी सीचा फॉर्म तुमचा सबमिट होणार आहे, त्याचाच विचार केला जाणार आहे, असं त्यांनी यामध्ये सांगितलंय. ही हे फॉर्म भरत असताना एकदम सिम्पल प्रोसेस आहे. तुम्ही जर गेला तर तुम्हाला लगेच कळेल. यात काही अडचण आहे तर आम्हाला सांगा, तुम्हाला डिटेलमध्ये. आता फॉर्म ही अपडेट करण्याची डेट आहे 9 मे पासून, म्हणजे चालू झाली आजपासून. 24 मे पर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे, या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे. सो
जे विद्यार्थी आहेत त्यांना जर काही अडचण आली तर नक्की कळवा, कमेंट बॉक्स मध्ये पण कळवा. ही लास्ट डेट तुमची फॉर्म भरण्याची अंतिम डेट आहे. फॉर्म पुन्हा भरावा लागणार का? येस, कुणाला भरावा लागणार? कुणाला पण, कुणाला भरावा लागणार? तर हा फॉर्म फक्त भरावा लागेल कुणाला, जे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधून आहेत, त्यांनी वयाधिक असेल, वयाधिक असेल किंवा ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला असेल, या उमेदवारांना फॉर्म परत भरता येईल. अन्यथा बाकीच्या उमेदवारांना फॉर्म परत भरण्याची गरज नाही असणार. येतं लक्षात? सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगितलंय. त्यात अजूनही काही शंका असेल तर मला कळवा. पुढे पण याच्याबद्दल अपडेट मी तुम्हाला व्हिडिओची सिरीज मध्ये देतो, काय काय अपडेट असतात, छोट्या छोट्या गोष्टींचे अपडेट आहे. पण याची तयारी तुम्ही जर करत असाल तर इग्नाइट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी महत्वाचे कोर्सेस आपण लॉन्च केली आहे. ही तुमची रेकॉर्डेड बॅच ही तुम्हाला उपयोगात येणार, कारण 2 महिन्यामध्ये जे सब्जेक्ट, जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतात ते लगेच जाऊन जंप करून बघू शकतात तुम्ही. एकदम सिम्पल फॉर्मॅटमध्ये ही पूर्ण टीमने तुम्हाला ही बॅच लॉन्च केलेली आहे. सो नक्कीच फायदा होणार असेल. एक एक मार्क सुद्धा महत्वाचा आहे. सो लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल इतरांना शेअर पण करा. धन्यवाद.